हॅलो फ्रेंड्स, शिल्पाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गावरान पद्धतीने अळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अळूवडी खूप फेमस अशी स्नॅक रेसिपी आहे. ही डाळ भातासोबत खायला खूप टेस्टी लागते. अळूच्या पानाच्या वड्या दोन प्रकारे बनवल्या जातात, एक वाफून आणि डायरेक्ट त्यावर फ्राय करून आपण अळूवडी बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करू. आज आपण अळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अळूच्या पानाच्या दोन प्रकारे वड्या बनवल्या जातात, एक वाफून आणि तव्यावर फ्राय करून. तर आपण तव्यावर फ्राय करून वड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. तर इथे मी आळूचे पानं घेतलेत, 8 पानं घेतलेत, मीडियम आकारामध्ये घेतल्या, कारण की आपल्याला वड्या फ्राय करायच्या आहेत. याला व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले. तर त्याचं वाटण बनवण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात 10 ते 11, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, ह्या पण 8 ते 10 घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि जिरं घेतलं 1 मोठा चमचा. तर आपण अगोदर वाटण बनवून घेऊ आणि नंतर आळूवडी बनवायला घेऊयात. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात, पण शक्यतो आळूवडी ही थोडी झणझणीत खायला टेस्टी लागते. याच्यामध्ये थोडंसं 3 ते 4 चमचे पाणी घालून घेते आणि मिक्सरला आपण याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेऊयात. मिरच्यांचं वाटण इथे मी छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी पेस्ट तयार करून घेतली. तर आपण आता वड्या बनवण्यासाठीचं पीठ भिजवायला घेऊयात. इथे मी बेसन पीठ घेतलं आहे, 1 बाउल घेतलं आहे. याच्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं आहे ते टाकून घेऊयात. पाव चमचा हळद टाकून घेऊयात. पाव चमचा इथे मी ओवा घेतला, याला थोडंसं हातावर चोळून टाकूया. इथे मी तीळ घेतलेत 1 मोठा चमचा, हे पण टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आता आपण हे टाकले सगळे साहित्य आहे ते छान असं आपण एकत्र करून घेऊयात. अगोदर सर्व साहित्य मी छान असं एकत्र करून घेतलंय. तर आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ व्यवस्थित असं भिजून घेऊयात. एकदम आपल्याला पातळ नाही करायचं किंवा एकदम असं दाटसर नाही ठेवायचं, थोडं सैलसरच भिजवून घ्यायचं. आणखी याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेते. थोडं थोडं करतच पाणी टाकायचं. बेसन पीठ मी छान असं भिजवून घेतलंय. तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात, अशीच ठेवायची आपल्याला, जास्त पातळ नाही करायची. तर हे भिजवलेलं पीठ आपण साईडला 5 ते 10 मिनटं सेट होण्यासाठी ठेवून देऊयात आणि नंतर वड्या बनवायला घेऊयात. पीठ व्यवस्थित मी 10 मिनटं छान असं सेट करून घेतलंय, छान मुरलं आहे ते. तर आता आपण वड्या बनवायला घेऊयात. त्यासाठी इथे मी आळूचं 1 पान घेतले. शक्यतो खाली मोठं पानच ठेवायचं आणि वरती छोटं ठेवायचं, जेणेकरून वडीला आकार व्यवस्थित येतो. तर याच्यावरती आता आपण पीठ लावून घेऊयात. असं एकदम दाटसर नाही लावायचं, थोडं पातळ पातळच लावायचं. तर फ्रेंड्स, अशाच पद्धतीने कोथिंबीर वडी पण कशी बनवायची याची पण रेसिपी मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी शेअर केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पण दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती पाहू शकतात. सगळीकडे पानाला मी व्यवस्थित बेसन पीठ लावून घेतलं आहे. याच्यावरती आता दुसरं छोटं पान ठेवून घेऊयात आणि त्याला पण अशाच पद्धतीने सगळीकडून पीठ लावून घेऊयात व्यवस्थित. दोन्ही पानांना मी व्यवस्थित पीठ लावून घेतले. आता आपण याला थोडंसं फिरवून घेऊयात आणि याला फोल्ड करून घेऊयात. ह्या ज्या दोन साईडच्या बाजू असतात किंवा हे फोल्ड करताना त्या आतून टाकायच्या, जेणेकरून वडी सुटत नाही. व्यवस्थित असं रोल करत याला फोल्ड करून घेऊयात. अशा प्रकारे मी वडी छान अशी तयार करून घेतली. तर बाकीच्याही वड्या आपण बनवून घेऊयात. एक साईडला वड्या बनवत असतानाच आपण गॅसवरती तवा पण गरम करण्यासाठी ठेवूयात. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही सर्व वड्या बनवून घेतलेल्या आहेत, छान अशा रोल करून घेतल्यात. तर साईडला तवा पण गरम झाला आहे, तर आपण आता वड्या फ्राय करून घेऊयात. तव्यावर अगोदर 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेऊयात. सगळीकडे छान पसरून टाकायचं. इथे तेल पण गरम झालं आहे, तर आता वड्या तव्यावरती सोडून घेऊयात. एकदम काळजीपूर्वक सोडायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची वड्या तळताना. याच्यावरती झाकणी ठेवून घेते आणि 5 मिनिटं आपण एक साईडनी वाफ काढून घेऊयात. 5 मिनिट झालेत वड्या वाफवण्यासाठी ठेवलेल्या. आता झाकणी काढून घेऊयात बाजूला आणि वड्या एकदा पलटी करून घेऊयात. व्यवस्थित पलटी करून घ्यायच्या. मस्त खूप छान भाजल्यात खालून, छान असा खरपूस कलर आला आहे त्याला.
सगळ्या वड्या मी व्यवस्थित पलटी मारून घेतल्यात। तर फ्रेंड्स, आपण ज्या नॉर्मली वड्या वाफून बनतो त्यापेक्षा ह्या वड्या छान झटपट बनतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात। तर आणखी 5 मिनिटाच्यावरती आपण झाकणे ठेवून घेऊ आणि खालच्या साईडने पण वड्या व्यवस्थित वाफून घेऊयात। वड्यांना छान अशी वाफ आलेली आहे, त्या खालच्या साईडने पण छान अशा फ्राय झाल्या असतील, आपण चेक करूयात। पलटी मारून घेऊया त्याला। मस्त छान कलर आलेला, छान असा खरपूस भाजल्यात त्या आणि त्याचा सुगंधही खूप छान सुटला आहे। वड्या आता दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेतल्यात। आता ज्या साईडने आपल्याला अशा कच्च्या दिसतात, हिरव्या दिसतात, त्या साईडने आपण त्यांना असं थोडंसं उभं ठेवून घेऊयात, जेणेकरून त्या सगळ्या साईडने छान भाजतील। तर फ्रेंड्स, इथे आळू वडी छान अशी फ्राय करून घेतले, तर छान तुम्ही पाहू शकाल छान कलर आला आहे आणि दिसायला पण सुंदर दिसतात। तर आळू वडी आपल्याला फ्राय करण्यासाठी कंप्लीट 12 ते 15 मिनिट लागलेले आहेत, कारण की आपण स्लो गॅसवरच फ्राय केल्यात। जर आपण फास्ट गॅसवर फ्राय केल्या तर त्या आतून शिजत नाहीत व्यवस्थित आणि वरतून लगेच काळ्या पडतात त्या। तर आपण याच्यामध्ये सुरी टाकून चेक करूयात त्या आतून शिजल्या आहेत का ते। सुरी क्लीन निघली तर समजा त्या आतून शिजल्या आहेत। मस्त छान अशा आपल्या वड्या खाण्यासाठी एकदम परफेक्ट तयार झाल्यात। तर आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात। तर फ्रेंड्स, या ज्या आळू वड्या आहेत तुम्ही डाळ भातासोबत तोंडी लावू शकतात किंवा तुम्ही कुठल्याही भाजीसोबत तोंडी लावू शकतात, त्या खूप टेस्टी लागतात। मोस्टली डाळ भातासोबत तर खूपच टेस्टी लागतात, किंवा तुम्ही फक्त भाकरी आणि चपातीसोबत खाल्ल्या तरी पण खूप छान लागतात। तर फ्रेंड्स, आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट्स पण करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा। थँक्यू।